देवळा तालुक्यातील वाखारी गटातील सुभाष नगर येथे वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ मुक्ताताई आहेर याच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी येथील सुभाष नगर ते भावडे फाटा रस्ता सुधारणा करणे याचा लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटुआबा आहेर, पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शांताबाई पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवकांना संबोधित करताना सुनील आहेर म्हणाले की युवकांची अनेक दिवसांपासून व्यायामशाळेच्या मागणीची आज पूर्तता झाली याचा आनंद आहे. सदस्थितीत युवकांनी शिक्षण व रोजगार याबरोबर स्वतःच्या आरोग्यावरही लक्ष दिले पाहिजे. सुदृढ शरीरासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याने जास्तीत जास्त युवकांनी या व्यायामशाळेचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन करीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकासासाठी शिक्षित व खंबीर युवकांनी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विलास पवार, गंगाधर पुरकर, दशरथ पुरकर, नाना मोरे, दादाजी माळी, प्रभाकर पगार, शशी माळी, प्रवीण निकम, किशोर खेर, ओंकार जाधव, ईश्वर पगार, दीपक निकम, कल्पेश बोरसे, ठेकेदार सचिन आहेर व ग्राम विस्तार अधिकारी सौ जयश्री निकम हे उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता प्रशांत गिरासे.